नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का हा एक चार्ट आहे, एक इंडियन रेल्वे फायनान्शियल कॉर्पोरेशन, ओके IRFC आपण याला म्हणतो. याच्यामध्ये एक उदाहरण देतोय, या स्टॉकमध्ये किंवा अशा बरेच स्टॉक असतात ज्याच्यामध्ये आपण एंट्री करतो आणि हा पडतोय आणि ते बरीच लोक ट्रॅप झालेत. आता बरेच लोक म्हणतात मार्केट तर अप ट्रेंडमध्ये, पण आम्ही ट्रॅप झालो. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं, लक्षात ठेवा. ही गोष्ट जर तुमच्याही बाबतीत होतीये, तुम्ही कुठे ना कुठे ट्रॅप होताय आणि विनाकारण लॉस होतोय. फक्त मी तीन गोष्टी आज तुम्हाला सांगणार आहे. ह्या तीन गोष्टी जर तुम्हाला समजल्या आणि तुम्ही त्याच्यावर काम केलं तर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या ट्रेंडमध्ये चांगला प्रॉफिट घेऊन जाऊ शकता. येस मित्रांनो, गॅरंटी देऊन सांगू शकतो. फक्त ह्या गोष्टींना इन डिटेलमध्ये समजून घ्या आणि अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा नेहमीप्रमाणे खूप इन डिटेल आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, चुकून पण तुम्ही कुठला कोर्स जरी केला असेल ना, त्याच्यामध्ये पण तुम्हाला कोणी एवढी डिटेल सांगितलीच नसेल एवढी मी 1000% हमी देऊ शकतो. ओके, बघूया नक्की काय काय गोष्टी त्याच्यामध्ये. आपण बघूया की काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि असं आपण ट्रॅप न होण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव केला पाहिजे. ओके, पहिली गोष्ट, आता आपण हे शिकण्याआधी पहिली गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये फोकस करायचं आहे की कुठल्याही स्टॉकमध्ये ट्रेड घेत असताना तुम्हाला मी प्रश्न विचारेल की अरे बाबांनो कुठले तीन ट्रेंड असतात. तत्पूर्वी लक्षात ठेवा, तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला नेहमी शिकायला मिळतील. कारण तुम्ही पाहिलं असेल अगदी आमची ट्रेड ब्लास्टर स्ट्रॅटेजी, या कार्डवरून पाहून घ्या, कारण अशी खूप सारी माहिती याच्यात मिळणार आहे जे ट्रेडरला कामाला येणार आहे. येतोय टॉपिककडे. लक्षात ठेवा, नॉर्मली तुम्ही जर ट्रेडर आहात तर तीन प्रकारचे ट्रेंड असतात ज्याच्यामध्ये आपण नॉर्मली म्हणतो की पहिला असतो एक अप ट्रेंड, दोन नंबरला जर आपण विचार करायला गेलं कुठला असेल समजा एक डाऊन ट्रेंड आपण नॉर्मली चर्चा करत असतो, आणि तीन नंबरचा जो कुठला प्रकार असतो याच्यामध्ये तर तो असतो कुठला साईडवेज मध्ये याच्यामध्ये. ओके, मग आता याचं काय, लक्षात ठेव सगळं गणित इथेच आहे. बरेच जण म्हणजे आम्हाला तर हे कळतं पण काय होतं, बऱ्याच जणांना कळतं पण वळत नाही अशी कंडिशन असते याच्यामध्ये. तर आपण थोड्याला डिटेलमध्ये अभ्यास करूया की काय कंडिशन असतात आणि तुम्ही प्रत्येक ट्रेंडमध्ये काय ऍक्शन घेतली पाहिजे. ओके, आता मित्रांनो याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे तुम्ही अप ट्रेंडमध्ये. अप ट्रेंडमध्ये जिथे बऱ्यापैकी स्टॉक्स हे असं वरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणजे नवीन हायर हाईज बनवायचं काम याच्यामध्ये चालू असतं. आता लक्षात ठेवा, इथे पैसा बनतो का? नक्कीच पैसा बनतो, पण लक्षात ठेवा नेहमी अप ट्रेंडमध्ये तुम्हाला रिस्क असेल शॉर्ट टर्म फॉलची. ओके, म्हणजे मार्केट जरी अप ट्रेंडमध्ये असेल, एखादा स्टॉक जरी अप ट्रेंडमध्ये असेल, तर तिथे नेहमी भीती राहते करेक्शनची, आणि त्यामुळे आपण कधी कधी लेट बाय करतो. ओके, आणि कधी कधी आपण त्याच्यामध्ये अग्रेसिव्ह बाईंग करतो. जर तुम्ही अग्रेसिव्ह बाईंग केलं तर ट्रॅपिंगचे चान्सेस वाढतात, जसे आता रेल्वे सेक्टर्समध्ये बरेच जण ट्रॅप झालेत. ओके, पण काळजी करू नका. ओके, त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा, कुठलाही स्टॉक जर समजा एका अप ट्रेंडमध्ये आहे जो एक नवीन हायर हाईज बनवत वरच्या दिशेने चाललाय, तर पहिली गोष्ट त्याच्यामध्ये खरेदी करावी का? करू शकता, कारण भले तो लाईफ टाईम हायला आहे, त्याच्या 52 हाय आसपास ट्रेड करतो, तर चान्सेस आहेत तो अजून वर जाऊ शकतो. परंतु इथे जास्त रिस्क नाही घ्यायची आपल्याला कधी पण. ओके, कारण इथे जर फॉल आला तर तुम्ही ट्रॅप होऊ शकता, प्लस तुम्ही तिथे जो काही ट्रेड घेताय तो शॉर्ट टर्मच्या अँगलने नेहमी सेफ राहील. तुम्ही शॉर्ट टर्मच्या अँगलने तिथे प्रॉफिट बुकिंगचा विचार करा, बुकिंगचा विचार करा, आणि ते लॉंग टर्ममध्ये तुम्ही सेफ आहे. म्हणजे अगदी तुमची वरच्या लेवलला खरेदी असेल, तुम्ही घेताना विचार करा, समजा एखादा स्टॉक आहे आता एकदम टॉप लेवलला आहे, समजा एखादा कुठला IT स्टॉक घ्या. ओके, किंवा रेल्वेचा एखादा स्टॉक तुम्ही म्हणता असाल, टॉपला घेता तर विचार करा इथून पुढचे 5 वर्ष मी याच्यामध्ये थांबू शकतो का. कारण काय होतं, बरेच जण म्हणतात की मला लॉंग रेनची रॅली पकडायची, पण 10-12% पडला तरी BP हाय व्हायला सुरुवात होते. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा अप ट्रेंडमध्ये नेहमी तुम्हाला शॉर्ट टर्मचा फॉलचा विचार करूनच इन्व्हेस्ट करायची आहे, आणि त्यानुसार छोटे छोटे प्रॉफिट घेत नेहमी बाहेर पडायचे. अगदी तुम्ही लॉंग रनमध्ये थांबणार असाल तर तुम्ही मग त्या लेवलला अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट करू शकता, आणि जर तुम्ही त्या स्टॉकमध्ये लॉंग टर्मचा विचार नाही करत असाल तर तिथे नेहमी छोटीच इन्व्हेस्टमेंट करा आणि जास्त अग्रेसिव्ह जाऊ नका, पहिली गोष्ट. ओके, त्याच्यानंतर येतो दुसऱ्या गोष्टीकडे की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की डाऊन ट्रेंड. लक्षात ठेवा, डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट नेहमी लोअर लोज बनवत असतं. मग तुम्हाला प्रश्न पडेल इथे का, कारण काय होतं, डाऊन ट्रेंड मध्ये आपण जास्त पॅनिक होत असतो, आणि डाऊन ट्रेंड मध्ये आपण बहुतांश वेळेला आपला जो काही आपल्याकडे क्वांटिटीज आहेत, जे काही शेअर्स आहेत, ते विकून टाकण्यावर आपला सपाट असतो. पण लक्षात ठेवा, डाऊन ट्रेंड मध्ये तुम्हाला एक संधी मिळत असते चांगले स्टॉक लोअर लेवलला कॅच करायचे. समजा तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये ऑलरेडी काय झालेला ट्रॅप झालेला, समजा तुम्ही IRCTC सारखा IRFC सारखा स्टॉक आहे की जो ह्या वरच्या लेवलला समजा इथे बाय करून बसलेला आहात. ओके, आणि याच्यामध्ये समजा आता इथून फॉल सुरू झाला, तर पहिली गोष्ट कुठलाही स्टॉक जर चांगला असेल तर त्याच्यात करेक्शन येणार आहे. पाहिजे की तो किती वर गेलाय, जर ऑलरेडी तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये की खूप सारी बाबा रॅली झालेली आहे याच्यामध्ये, तर त्या रॅलीच्या जवळपास 30-35% त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये फॉल अपेक्षित राहतो, आणि तो जर येतोय तर त्या लेवलपाशी मग तुम्ही ॲव्हरेजिंग पॉईंटला सुरुवात करा. लक्षात ठेवा, कारण तुम्ही ऑलरेडी त्या लॉंग टर्मसाठी बसला होता,
प्लस याच्यामध्ये जर शॉर्ट टर्म मध्ये येते तर तुम्ही ते काय करू शकता, तुमची क्वांटिटी एव्हरेज करू शकता, जेणेकरून जेव्हा तो अपट्रेंड मध्ये सुरुवात होईल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये काय असाल, बेनिफिट मध्ये राहताल. ही गोष्ट नेहमी डाऊन ट्रेंड मध्ये लक्षात ठेवायची. दुसरी गोष्ट, डाऊन ट्रेंड मध्ये एखादा स्टॉक असेल तर दुसरा विकतोय म्हणून तुम्ही विकू नका. कारण समजा तुम्ही लॉंग टर्म साठी घेतलाय तर कधी कधी भिण्याची गरज नसते. कारण काय होतं, एक्झॅक्ट बॉटम जो म्हणतो आपण जिथून बाउन्स बॅक घेतो तो प्रत्येकालाच कॅच करता येईल असं नसतं. म्हणून तिथे थोडं सावधरीतेने तुम्हाला ऍक्शन घ्यायची आहे. ओके, त्यामुळे डाऊन ट्रेंड मध्ये जर एखादा स्टॉक आला तर भिवू नका, तिथे तुम्ही ॲव्हरेजिंगला फोकस करा. जर समजा तुम्ही एखादा स्टॉक शॉर्ट टर्मसाठी घेतलाय आणि तो डाऊन ट्रेंड मध्ये चाललाय तर तिथे लॉस बुक करून बाहेर पडा. लक्षात ठेवा पंडा. ओके, त्या कंडिशन्सला तुम्ही लॉस बुक करायचं आहे जर तुम्ही तिथे शॉर्ट टर्मसाठी एंट्री घेतली असेल तरच. ओके, नाहीतर तिथे ॲव्हरेजिंगला फोकस करा. कारण काय होतं, जरी ट्रॅप झाले तरी स्वस्तामध्ये आपण घेऊ. कारण लक्षात ठेवा, कुठलाही स्टॉक जर व्यवस्थित असेल तर तो नॉर्मली वरच्या दिशेने जायचे चान्सेस 90% राहतात. आता यानंतरनं सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो, ती म्हणजे रेंज बाउंड. म्हणजे बऱ्याच वेळेला स्टॉक पडतो आणि रेंज बाउंड राहतो. आता काय होतं माहिती आहे का, आपल्या सगळ्यांचे पेशन्स असतात ह्या रेंज बाउंड झोनमध्येच. ओके, नेहमी लक्षात ठेवायचं, रेंज बाउंड मध्ये धोका तुम्हाला नॉर्मली कमी राहतो. आता का सांगतो, बऱ्याच वेळेला एखादा स्टॉक जर वर गेला पडायचे चान्सेस कुठे, खाली पडायचे चान्सेस आहेत. समजा एखादा स्टॉक पडतोय, चान्सेस काय, तो रेंज बाउंड राहू शकतो. कारण लगेच वर जाईल याची गॅरंटी नाहीये. प्लस कसा वर जाईल ते तुम्हाला मी रिकव्हरीचे तीन मुद्दे शिकवतो, त्याच्यामध्ये कळेल. ओके, जर एखादा स्टॉक रेंज बाउंड मध्ये आहे आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये बाईंगचा विचार करताय तर तो एक तुमच्यासाठी चांगला डिसिजन राहू शकतो. कारण तुम्ही कुठल्याही स्टॉकचे रेंज बाउंड स्टॉक बघा, जे एका रॅली नंतर वर गेले, पडले आणि रेंज बाउंड राहिले, तिथे 80% चान्सेस असतात अपसाइड ब्रेकआउटचे. ओके, आणि इथे तुम्हाला स्वस्तामध्ये माल भेटणार आहे की जो येणाऱ्या काळामध्ये जो मल्टीपॅगल रिटर्न्स असतो तो तुम्हाला कॅच करायला मदत करेल. पण इथे तुमच्याकडे ना पी नावाची गोष्ट खूप स्ट्रॉंग पाहिजे. पी म्हणजे पैसा नाही, पी म्हणजे पेशन्स. ओके, कारण रेंज बाउंड मध्ये पेशन्स का नसतात माहितीये का, आपल्या प्रत्येकाला झटपट मनी पाहिजे असतो आणि आपण न्यूज बेस्ड स्टॉकच्या मागे उड्या मारतो आणि अडकून बसतो. इथे थोडे पेशन्स ठेवा. कारण इथे जेव्हा ब्रेकआउट मिळतो, तुम्ही जर समजा 3 वर्ष जर एखाद्या स्टॉक मध्ये थांबला तरी 1 वर्षामध्ये तो तुमचे पैसे डबल ट्रिबल करायची कॅपॅसिटी ठेवतो. थोड्या वेळात काही उदाहरणं पण दाखवून देईल मी याच्यामध्ये. ओके, हे तुम्हाला समजलं कन्सेप्ट, म्हणजे रेंज बाउंड मध्ये एखाद्या स्टॉक मध्ये तुम्ही एंट्री करताय तर ती तुमच्याकडे रिस्क कमी आहे. ओके, याचा अर्थ काय, अशा स्टॉक्स मध्ये आपण रिस्क ज्यादा घेऊ शकतो. ओके, जर तुम्ही याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहात, एखादा फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक तुम्हाला जर रेंज बाउंड झोन मध्ये भेटतोय तर. क्लिअर झाले 3 मुद्दे सगळ्यांना. आता म्हणजे कुठल्या झोन मध्ये काय करायचं हे कळेल. आता हे 3 गोष्टी करून चालेल का, नाहीये. आता तुम्हाला अजून एक गोष्ट कळली पाहिजे, सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. कुठल्याही स्टॉक मध्ये तुम्हाला ह्या 3 गोष्टी जर समजल्या तर तुमचा प्रॉफिटेबिलिटीचा चान्स आता जी लेवल आहे त्याच्यापेक्षा 10x ने वाढणार आहे. मग आता ते काय असेल, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, 3 प्रकारच्या रिकव्हरी कुठल्याही स्टॉक मध्ये असतात. एक असते नॉर्मली व्हीशेप रिकव्हरी. ओके, किंवा तो पडताना पण व्हीशेप फॉल देईल तुम्हाला, म्हणजे वर गेला तरी सेम कंडिशन त्याच्यामध्ये असेल, पण त्याला आपण नॉर्मली बोलूया व्हीशेप रिकव्हरी. त्याच्यानंतर एक असते नॉर्मली यूशेप रिकव्हरी. ओके, असं स्लो जाणार आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि याच्यामध्ये सगळ्यात तिसरी असते इम्पॉर्टंट, ती म्हणजे यलशेप रिकव्हरी. ओके, तर इथे तुम्ही मोस्टली ट्रॅप होता, याच्यापासून तुम्हाला लांब राहायचंय. हे असेल तर उत्तम आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. हे असेल तर अतिउत्तम आहे याच्यामध्ये. ओके, पण हे कसं जाणून घ्यायचं, ते काय करायचं ऍक्शन लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला मी काय उदाहरणं पण दाखवतो. जर एखादा स्टॉक पडतोय, ओके, आणि जर तो फंडामेंटली उत्तम असेल तर तो बहुतांश वेळा यूशेप रिकव्हरी दाखवतो. आणि समजा तुम्ही यूशेप रिकव्हरीमध्ये त्याच्यामध्ये एंट्री करताय तर चान्सेस आहे तो तुम्हाला हळूहळू ना वरच्या दिशेने घेऊन जातो. म्हणजे काय, इथे तुम्हाला जास्त दिवस लॉसमध्ये राहावं लागत नाही. आता जे हाय बीटा स्टॉक्स असतात ते मोस्टली काय होतात, फास्ट पडतात पण आणि फास्ट वर पण जातात. म्हणजे व्हीशेप रिकव्हरीमध्ये तुमच्या स्टॉकमध्ये जोरदार फॉल पण येईल, तेवढ्या स्पीडमध्ये त्याच्यामध्ये रॅली पण येते. पण हा स्टॉक वर जाण्यासाठी ऍक्च्युली हा पडायचं रिझन असते एखादी न्यूज त्या स्पेसिफिक स्टॉकमध्ये आलेली. जसं नेस्ले इंडियाच्या सारख्या स्टॉकमध्ये न्यूज आली, पॉलिकॅपमध्ये न्यूज आली, ते स्टॉक पडले पण ती न्यूज नॉर्मल GST मुळे होती. म्हणजे तिथे जो फॉल आला तिथे चान्सेस असतात तो त्या स्पीडने वर जाण्याचे. ओके, एखादा स्टॉक कंपनीचा फंडामेंटल खराब झालं म्हणून पडला, परंतु फंडामेंटल खूप खराब नाही झालेलं, नॉर्मल दरवर्षीपेक्षा त्याच्यामध्ये 20-30% चेंज झालेत, म्हणजे बिझनेस डाऊन होतोय, काय होतोय, तर तो स्टॉक पडल्यानंतर चान्सेस असतात यूशेप रिकव्हरी द्यायचे. आणि सगळ्यात डेंजर असतो तो म्हणजे यलशेप. हे तुम्हाला लाईफमधून संपवू शकतात, कारण हे मोस्टली तुम्हाला स्वस्तामध्ये मिळतील. त्यामुळे यलशेपच्या रिगार्डिंग जर एखादा स्टॉक भेटला सावध राहा, कारण इथे नॉर्मली गॉसिप्स खूप असतात यलशेपमध्ये आणि जिथे आपण ट्रॅप होण्याचे चान्सेस जास्त राहतात. ओके, मग आता तुम्हाला 3 गोष्टी कळल्या. आता मी ह्या 3 गोष्टी तुम्हाला चार्टवर दाखवतो.
शकतो आणि क्लिक करून देतो की नक्की काय करायचंय मला याच्यामध्ये. ओके चला आपण याच्यामध्ये बघूया की ह्या गोष्टी कशा पद्धतीने अनालाइज करायच्या आणि कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचे. इथे जर तुम्ही बघितलं असेल हा सेम आहे, जसं मी तुम्हाला आता सांगितलं होतं की रेंज बाउंड हा इतके दिवस हा आयआरएफसी नावाचा स्टॉक रेंज बाउंड होता. ओके आणि जेव्हा त्याने त्याच्यामध्ये लेवल ब्रेक केली, विचार करू शकता तुम्ही, इथून त्याच्यामध्ये जी रॅली यायला सुरुवात झाली परत तो वरच्या दिशेने गेला. ओके आता तो खाली येतोय, भिवू नका. याच्यामध्ये तुम्हाला करेक्शनची पॉईंट आहे, हा एवढा पळालाय त्या अर्थी तो पडतोय. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं व्हीशेप रिकव्हरी, त्या पद्धतीने तो फास्ट वर गेला, तो फास्ट खालच्या दिशेने येतोय. मग आता असे अजून कुठले स्टॉक शोधायचे आपल्याला, तर पहिलं एक नाव देतो तुम्हाला याच्यामध्ये बघा, एक उदाहरणादाखल पीव्हीआर बघूया आपण. कुठलं बघायचं याच्यामध्ये? पीव्हीआर. ओके पीव्हीआर मध्ये तुम्हाला काय दिसतं हे समजेल. पी व्ही आर एक उदाहरण देतोय, कुठल्या खरेदी विक्रीचा सल्ला नसणार आहे, पण तुमचं जे काही नॉलेज आहे ना त्याच्यामध्ये आज 1000% भर पडणार आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा. ओके आता समजा हा पीव्हीआर आहे, मी डेली कॅन्डल याच्यामध्ये फॉर्म करतो आणि तुम्हाला शो करायचा प्रयत्न करतो. आता इथे बघा पीव्हीआर मध्ये एक फॉल आला. आता नॉर्मली हे जे काय बिझनेस आहे पीव्हीआरचा, नॉर्मली मूव्हीज वगैरे याच्या रिगार्डिंग असतो. तुम्ही जर एक गोष्ट याच्यामध्ये ऑब्झर्व करायला गेले तर काय दिसेल तुम्हाला, ह्याच्यामध्ये दिसेल यू शेप रिकव्हरी. ओके याचा अर्थ काय, तुम्हाला याच्यामध्ये भिण्याची गरज नाहीये. असा स्टॉक भले तुमचा लॉस मध्ये असेल तर चान्सेस आहेत तो वरच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाऊ शकतो, पण वेळ लागेल. ह्या कंडिशनला थोडा वेळ लागतो, पण चान्सेस आहेत तो मोमेंटम मध्ये तुम्हाला वरच्या दिशेने घेऊन जाईल. इथे तुम्हाला होल्ड करणं उत्तम राहतं, कारण विनाकारण लॉस इथे न बुक करावा असं म्हटलं जातं याच्यामध्ये. ओके आता हे कशाचं उदाहरण झालं, व्ही शेप रिकव्हरीचं. आता त्याच्यानंतर आपण बघूया की यू शेपचं झालं, आता व्ही शेपकडे आपण जाऊया. एक उदाहरण तुम्हाला देतो टीटीएमएलचं. ओके टीटीएमएल सगळ्यांनी पाहिलेलंच आहे याच्यामध्ये. ओके टीटीएमएलला आपण बघूया की काय दाखवतं याच्यामध्ये, आणि अशा स्टॉक्सपासून आपल्याला नेहमी सावध राहायचं. ओके हां टाटा टेली सर्व्हिसेस, येस टीटीएमएल सेम कंडिशन याच्यामध्ये. इथे जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेले काय दिसते कंडिशन्स बघू शकता. ओके फास्टमध्ये हे पेनी स्टॉक्स राहतात मोस्टली, इथे एक दिसेल तुम्हाला रिकव्हरी याच्यामध्ये. म्हणजे हा स्टॉक बघा, वर जाताना फास्टमध्ये गेला, खाली येताना फास्टमध्ये आला. आता तो फ्रॉम इथून जर पाहिला गेलं तर तो आता एल शेपमध्ये कन्वर्ट होतोय. होतोय इथे सावध राहायचं, इथे तो आपला गेम करू शकतो. अशा स्टॉक्समध्ये आपणाला नेहमी सावध राहायचं, कारण इथे आधी व्ही शेप रिकव्हरी झाली, तर इथे रिकव्हरी म्हणण्यापेक्षा काय झाली, ऑलरेडी रॅली झाली, त्यानंतर तो त्या स्पीडने पडला. इथे ज्या लोकांनी प्रॉफिट कमावलं ते वेल अँड गुड, अडकलेले लोक कधी याच्यात येऊ शकत नाहीत प्रॉफिटमध्ये. कारण का चान्सेस कमी आहेत, कारण तो आता एल शेपमध्ये गेलाय, म्हणजे सगळं जरतर वर जातं पुढची कंडिशन याच्यामध्ये. ओके आणखीन एक उदाहरण दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपर, की ज्याच्यामध्ये आपल्याला ही रिकव्हरी पाहता येईल, ते म्हणजे हिंदुस्थानी युनिलिव्हर. तुम्ही नाव सगळ्यांनी ऐकलं असेल हिंदुस्थानी युनिलिव्हरचं. ओके बघूया आपण याच्यामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर. ओके हिंदुस्थान युनिलिव्हर इथे दिसेल, हां क्लिक करू आपण याच्यावर, काय दिसतंय बघा. ओके सेम कंडिशन याच्यामध्ये, एक जर ऑब्झर्व करायला गेले याच्यामध्ये तर हा पण पडला होता काही रिझनमुळे. ओके परंतु याच्यामध्ये सेम कंडिशन पाहायला मिळाली. हिंदुस्थान युनिलिव्हर सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये असलेला प्रॉडक्ट कंपनीचा आहे. ओके पडला तेवढ्या फास्टमध्ये, तेवढ्याच फास्टमध्ये पुन्हा तो रिकव्हर झाला. ह्याला म्हणायचं व्हीशेप रिकव्हरी, जे फंडामेंटली मजबूत कंपन्यांमध्ये आपल्याला चांगली पाहायला मिळते. त्यामुळे तुमच्याकडे फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक असावेत असं का म्हटलं जातं, तर त्या स्टॉक्समध्ये व्हीशेप आणि यूशेप रिकव्हरी ही मोस्टली पाहायला मिळते. मग आता एलशेप रिकव्हरीमध्ये काय करायचं, तर एलशेप रिकव्हरीचं एक चांगलं उदाहरण देतो. बहुतांश लोकांचा आवडता स्टॉक असेल हा कदाचित. ओके त्याचं नाव पण मी तुम्हाला सगळ्यांना इथे देतो, सगळ्यांना माहितच असेल याच्यामध्ये, येस बँक लिमिटेड. ओके आता येस बँकेमध्ये तुम्हाला तर वाटेल अरे काय एवढा प्रॉब्लेम आहे, अपसाईडला तर चालला येतो. मी काय म्हणतो नेहमी, तुम्हाला नेहमी लॉंग रनमध्ये याच्यामध्ये चेक करायचं आहे. ओके जर याच्यामध्ये तुम्ही पाहायला गेले ह्याने काय दिवे लावलेत, ओके बघू आपण याच्यामध्ये. ओके हे बघा पूर्णपणे एकदम छान उदाहरण आहे येलशेप रिकव्हरीवाल्यांचं, की जिथे लोकांचा पैसा कसा जाऊ शकतो. इथे पडला हा हा पूर्णपणे फ्लॅट झालेला आहे. ओके कोणी सांगू शकत नाही हा तर रेंज बाउंड झोनमध्ये, जसं मी तुम्हाला म्हटलं की रेंज बाउंडमध्ये पैसा बनतो, पण इथे जर तो फंडामेंटली स्ट्रॉंग असेल तर उत्तम राहतं त्याच्यामध्ये एंट्री करणं. आता फंडामेंटल स्ट्रॉंग म्हणजे काय, तर छोट्या चार दोन गोष्टी शिकून घ्या, ज्या मी वेबिनार्समध्ये वगैरे सांगितल्यात. आता तुम्ही कधी वेबिनार्स अटेंड नसतील केले तर खाली एक लिंक दिलेली, आम्ही काय बुटकॅम्पसाठी सेशन घेत असतो, काय 10x ग्रोथचे वेबिनार घेत असतो, त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा, ते वेबिनार पण अटेंड करा. तिथे मी अजून डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करत असतो, लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ओके ते न चुकता जॉईन करा, फ्री आहे, कसलं कॉस्ट नाही त्या 10xला तुम्हाला. ओके आता इथे जर पाहिला हा फॉल आला तर काय होतं, प्रत्येकाला वाटतं हा चांगला स्टॉक आहे, इथे बराच पैसा बनेल. पण इथे कळलं पाहिजे की अरे हा जर पाहिला गेलं तर हा येतो एल शेपमध्ये. ओके म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी जोरदार फॉल झालेला आहे, म्हणजे जेवढी याच्यामध्ये रॅली आली जसं आपण व्ही शेप म्हणू शकतो, आणि नंतर तो आता एल शेपमध्ये गेलेला आहे. ओके आता व्ही शेप कसा, तर इन्व्हर्टेड व्ही, म्हणजे एक फास्ट रॅली झाली, फास्ट फॉल झाला. ओके याचा अर्थ अशा स्टॉक्सपासून नेहमी सावध राहा.
ज्यांचं फंडामेंटल पण मजबूत नाही आहे आणि ती एलशेपमध्ये तुम्ही तिथे लॉसमध्ये जाऊ शकता. ओके मित्रांनो, तर साधा सिम्पल कन्सेप्ट आज मी तुम्हाला सांगितलं की तीन गोष्टी आजपासून बघा की तो स्टॉक काय लेवलला आहे, कुठल्या ट्रेंडमध्ये, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड ऑर साईडवेज. साईडवेजमध्ये असेल तर त्याचं फंडामेंटल किती उत्तम आहे, एंट्री करावी. जर तो आत्ता ट्रेंडमध्ये असेल आणि मार्केट पण अप ट्रेंडिंग आहे तर साहजिक आहे तुम्ही त्याच्यामध्ये थोडी रिस्क घेऊ शकता. फक्त सगळा पैसा एकदम नका लावू नेहमी, पण कारण नेहमी हातचा राखून ठेवायचा असतो. ओके, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण जर स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये, जसं रेल्वे वगैरे यांचे भरपूर कंपन्यांचे स्टॉक आत्ता कशामध्ये बघा डाऊन ट्रेंडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, सिम IRCTC असेल, IRFC असेल, ओके, किंवा माझगाव डॉक सारखे पण स्टॉक भरपूर याच्यामध्ये काय झालेलं आहे की बऱ्याच स्टॉकमध्ये अप डाऊन साईड याच्यामध्ये पाहायला मिळतीये. ओके, इथे तुम्ही जर पाहायला गेले डेलीमध्ये तर आपल्याला अजून याच्यामध्ये कंडिशन्स पाहायला मिळतील, पण भिवू नका, ऑलरेडी याच्यामध्ये रॅली झालेली आहे. आणि तुम्ही एक जर ऑब्झर्व केलं, जसं मी सांगितलं की रेंजबाउंड झोनमधून आल्यानंतर ना ते वर गेलेत, म्हणजे काय रेंजबाउंड झोन तुम्हाला ओळखून त्याच्यामध्ये प्रॉपर एंट्री करणं हे नेहमी फायद्याचं राहतं लॉंग रनमध्ये. कारण इथे ज्यांनी 2023 पर्यंत एंट्री केली असेल, ठेवले असतील, त्यांनाच 2024 मोठा पैसा मिळाला. ज्यांनी 2024 एंट्री केली ते अडकून बसले असतील याच्यामध्ये, लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे की ॲक्च्युली मला इथे कुठल्या लेवलला एंट्री करायची आणि अशा कंडिशन्सला काय करायचं आहे, ह्याचा प्लॅन नेहमी तुमच्याकडे रेडी पाहिजे. आणि जर असेल तर तुम्ही कुठल्याही लेवलला पैसा कमवू शकता. जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं, प्रत्येक ट्रेडरने, इन्व्हेस्टरने याच्यावर काम करा, 100% तुम्हाला ह्या गोष्टी पटतील, कारण ह्या प्रॅक्टिकल आहेत. मी कुठलं मनाचं काही सांगत नाही याच्यामध्ये, कारण मी अनुभव केला, मी लोकांना शिकवलं, तेच तुमच्यापर्यंत पण आज घेऊन आलो. कारण मला वाटलं आपल्या कम्युनिटीला हे गरज आहे, यूट्यूब कम्युनिटी आज ग्रो होती आहे, त्यांना वाटतं नवनवीन गोष्टी शिकाव्यात, तर नक्कीच तुम्ही अशा गोष्टी शिका. आणि कसा वाटला माझा फंडा, की ह्या तीन गोष्टी खरंच तुम्हाला आता इथून पुढे गाईड करतील का आणि प्रॉफिटमध्ये ठेवायला मदत करतील का, म्हणजे तुम्हाला आता कळेल कुठं बाय करायचं, कुठे एक्झिट करायचं आणि कुठे ॲव्हरेज करायचं, ज्याचा वापर करून तुम्ही सेफ झोनमध्ये मार्केटमध्ये राहू शकता. ओके मित्रांनो, प्लस जर तुम्हाला वाटत असेल की बाबा शंभूराज खामकरा यूट्यूब चॅनल खूप छान आहे, चांगलं शिकायला मिळते, अजून ॲडव्हान्समध्ये शिकायला पण इच्छुक आहात, त्या लोकांनीच 88 82 90 90 कॉन्टॅक्ट करा. हे आपल्या सगळ्या ऑनलाईनची डिटेल आहे, ज्याच्यामध्ये आम्ही टेक्निकली पण अजून डिटेल शिकवतो, फंडामेंटल्स पण शिकवतो. फक्त ज्यांना इच्छा आहे त्यांनी याच्यावर कॉन्टॅक्ट करा, डिटेल माहिती जाणून घ्या, आवडलं तर जॉईन करा, नाही आवडलं तर आपलं यूट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांसाठी आहे, जिथे आम्ही अगदी इन डिटेलमध्ये प्रामाणिकपणे माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. आशा करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ कसा वाटला प्लीज प्रत्येकाने कमेंट करून सांगायचे, आणि व्हिडिओ आवडला ना तर हक्काने कमीत कमी आपल्या 5 मराठी लोकांपर्यंत शेअर करा, कारण त्यांना पण ही माहिती कळू द्या. स्टॉक मार्केट इन डिटेलमध्ये शिकवणारा एकमेव चॅनल तो म्हणजे शंभूराज खामकर. थँक्यू.